शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुस्तक आहेत. आता मला खूप उशीर होतोय, निघते मी. बाय. कॉलेजला सोडू का तुला? नको, मी जाते. नाही, जायचं तुलाच आहे, सोडणार मी आहे. नको. बारा पाच म्हणजे पाच, सव्वा पाच झाले तर काय होईल माहिती आहे ना? कॉलेज बंद, बाहेर जाणं बंद. हो बाबा, मला माहितीये. पण तुला जे माहितीये त्याच्यावर अंमल नाही झाला तर काय होईल माहितीये ना? होय, 75% कमी मार्क मिळाले तर लग्न. तुझ माझं झालेलं आहे. यो मी ये. आय एम वॉचिंग यू. ओ काका, रस्ता जास्त मस्त आहे, पुढेच बघा. सॉरी. ओ ओ काका, ओ तो माणूस बघा माझ्याकडे कसा बघतोय. हा हो तोच तो. ओ काका बघा, तू उतरला, वाचवा मला. काय पोरीच्या वयाची तुझ्या? बहुतेक माझ्या मुलगीच आहे. हा चल आओ. हा जातो का आता? खेळायला कुठून येतात नाही की. काका भाजी, नवरा तुझा मी हात काढ ना. धनी आज काय करू तुमच्यासाठी जेवायला? अरे साडी सोडा. एक भाजी दुसऱ्या भाजीला विकत घेताना पाहिलंस मवाली गिरी नाही. चला निघा. नोकिया 1100 है? कशी आहे बॅटरी? आहे ना चार्जिंग का? करू मी. इथे काय काम आहे तुमचं? आमचं काम असं आहे ना की या सोसायटी मध्ये नवीन हँडसेट आले, एकदम चकाचक, स्लीक पीस, स्किन टच विथ बेस्ट बॅटरी लाईफ. म्हणजे मालेले कळलं ना, तुमची नजर पडली अशी नजर. मुस्कान फोडू का? मुलींबद्दल असं बोलता तुम्ही? मग कसं बोलता तो काका? ओ काका, या सोसायटी मध्ये नवीन यौवन आलेले आहेत, तुम्ही त्यांना पाहिलेत का? आम्हाला त्यांचं हरण करायचं आहे. तुमची ही हिम्मत. तुमचा काय संबंध? रेड कलरचा खेळ. अगं रेड काय? काय रेड कलरचा? बाकी कोणता? बाबा आता काय झालं? काय झालं? अगं सायकल ग थर्ड क्लास. कशी मध्येच पार्क केलीय, लागणार नाही तर काय होणार? तू बघाय तुम्ही जरा चालताना. परब काकू. अगं हे ओ परब काकू. काय ग? ओ तुमच्या रोहिणी सायकल बघा कशी पार्क केली आहे. तुम्ही त्याला आधी खाली पाठवा, खाली पाठवा. मूर्खा कुठचा, युजलेस एक नंबरचा. अगं लहान आहे ना तो, त्याला कसली ओरडतीयस तू? तुम्हा दोघांना जो कोणी त्रास देईल ना त्या प्रत्येकाला मी सरळ करेन. मीरा हा मावळा आहे ना, आपल्याला आयुष्यात काही काळजी नाहीये. नाहीच आहे. आहेस मी तुम्हा दोघांचा द प्रोटेक्टर. ब्रुसली सावकाश. हे बघा, आम्ही आमच्या पोरींना जपतो, मोठ करतो आणि आम्ही घेऊन जातो. मूवर्स अँड पॅकर्स. तुम्ही निघा इकडून. आगाऊपणा नकोय. निघा निघा. हॅलो बॉयज,
व्हाट्सअप कूल डूड बर झालं तुम्ही आलात अहो बघा ही निर्लज्ज पोर काय काय बोलताय तिकडे उभे राहून ऐका जरा एक 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 मिनिट मेघराज काय काय झालं नीट काही नाही हो काका आम्ही त्यांना एवढंच विचारलं की आमच्या मैत्रिणी इथं राहतात तर तुम्ही त्यांना पाहिलं का अच्छा नाही तुम्ही एवढ्या नम्रपणे विचारलं त्यांना मग हे काय म्हणाले चढले आमच्यावर चिडले चिडले आमच्यावर चिडले ते आम्हाला काय 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 मवाली गुंड वगैरे बोलायला लागले वाटतो का आम्ही तसे खोटं बोलतायत हे खोटं बोलतायत अहो पोरींना काय काय म्हणाले माहिती सामान हे असले अपशब्द वापरले एक मिनिट मेघराज शांत व्हा तुम्ही शांत व्हा अहो कसं अरे आपण अहो मुलं लहान आहेत म्हणून आपण लहान व्हायचंय का आता चिखलात दगड मारला चिखल उडाला अंगावर म्हणून चिखलावर रागवणार आहात का तुम्ही एक्झॅक्टली काय आम्ही चिखल असं काही म्हणालो का मी नाही ना नाही मी असं काही म्हणालो का की तुमच्यासारख्या मुलांना धरून असं माणूस गाठवलं पाहिजे असं धरून उलट टांगलं पाहिजे काय एक अवलात पैदा केली आई बापानी असं म्हणालो का काही आता जस्ट म्हणाला तू हे सगळं उदाहरण दिलं अच्छा मग ठीक आहे ए पोरानो चला जा जा निघा निघा तुम्ही आणि पुढच्या वेळी मैत्रिणींचा पत्ता नीट विचारून मग या अंकल आमचा मित्र ना आतमध्ये आहे त्याला आम्ही घेऊन येतो बाय चला चला थँक्यू काका फॉर द गार्डन खूप मजा आली आणि आज हीच भाजी करून खायची बाय रे दुधी बाय ओ हसताय का तुम्ही आपल्या नाकावर टिचून गेले हो नाकावर टिचून सगळं करतायत म्हणूनच तर तरुण म्हणायचं बाबा मला इथेच सोडा इथून जाईन मी मी इथे राहणार नाहीये अहो तसं नाही म्हणजे इकडून बरं पडेल आम्हाला जायला नाही मी रोज सोडायला येणार ती मुलं घरापर्यंत आली होती म्हणजे रस्त्यात कधीही गाठू शकतात तुम्ही कशाला काळजी करताय मी सांभाळून घेईन ना नाही नाहीतर कॉलेज बंद हा बाबा मी काय म्हणते तू काय येतोस मला सोडायला मला सगळे चिडवतील ना अजूनही शाळेत जातेस का तू आज येतोय नंतर मग पुढे जा एकटी पण मेघराज म्हणतायत त्या तथ्य यानं आपल्या प्रोटेक्शनची गरज आहे तुम्हाला सांगतो सतीश त्या पोरांना बघायला होतो काय त्यांचा अवतार काय त्यांचं बोलणं काय त्यांचं वागणं तुम्ही पाहिलं असतं ना तर तळपायची आग मस्तकाला गेली असती तो गोविंद मध्ये पडला नसताना तर थोबाडं फोडली असती त्यांची काय बोलताय काय आई बापाचा धाक नसताना की असं असत अरे वेड्या इकडे ये गप्प ए केशव बंद करा पीजे एकतर काल गोट्यात आलो असतो तुझ्यामुळे बस बस कलिंगड विकायला आली पण बाजारात बस रे बघते दोघे ड्रॉप करायला आले नाही तुझ्यामुळे झाले सगळं बाबा थँक्यू बाबा अरे बाबा अरे बाप सतीश तिबक तिबक ती पोरं काल सोसायटीत आलेली तो लाल पॅन्ट वाला आणि ती दोन माकडं तिबक 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 गेले गेले काय सांगताय काय हो तिबक आता काय करायचं आले तर माहित नाही आता काय प्रॉब्लेम अरे माझी बाबा काय झालं बाबा ऐका रे रोमिओच्या औलादानो आमच्या मुली या बस मधून ट्रॅव्हल करतात जर तुमच्यापैकी कोणी त्यांच्याशी गैरवर्तन केलं असभ्य वर्तन केलं तर गाठ आमच्याशी आहे जीव घेऊ जीव जीव घेऊ जीव काय घेऊ जीव कोणाचा तुमचा चला 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 नाही तर काय चला अहो किती बोलला तो त्यानं अहो बोलायलाच पाहिजे या पोरीला सांभाळणं म्हणजे टेन्शन असतं टेन्शन पण आमची अनु नाही आहे तशी शहाणी मुलगी आहे चला अहो असं काही नसतं चला असं काही नसतं हे कॉलेज म्हणजे ना एक बजबजपुरी असते बजबजपुरी आणि तिकडे प्रेम नावाचा एक एक व्हायरस असतो तो एकदा आपल्या या पोरींच्या अंगात घुस जा तो एकदा आपल्या पोरींच्या काय करायचं तो एकदा आपल्या पोरींच्या अंगात घुसला ना झालं वाटोळ अभ्यास करिअर सगळं राहिलं बाजूला मग करून करून गालाला गाल चिकटून फोटो काय काढतील पोरांबरोबर चिकटून स्कूटरवर काय फिरतील बर्थडे आणि व्हॅलेंटाईन महत्वाचे वाटायला लागतात त्यांना आणि अचानक आई बाप विलन वाटायला लागतात तुम्हाला सांगतो आणि मग एखादा असा हाडकोळा खुरट्या दाढीचा ज्याला कमरेवरची पॅन्ट धड नाही सांभाळतायत असा बॉयफ्रेंड हिरो वाटायला लागतो तुम्हाला तिकडे बघा कसा आहे बघा
कसं आहे पाहिलं, सुकट बोंबिल पाहिलं, हे हिरो बनता. आधी नाक गळायची, आता पॅन्टी गळतात. आपल्या नाही हो, त्यांच्या. नाही पण तुम्हाला सांगतो, अनु शहाणी मुलगी हो. हर हेड इज ऑन हर शोल्डर्स बट हर हार्ट इज बिलो हर शोल्डर्स सर, अँड दॅट इज द व्हॅलिड पॉइंट. तुम्ही सावध राहा, या आपल्या पोरी कधी आपल्या नाकाखाली सुरी फिरवून आपल्या मिशा उतरवतील ना सांगता येत नाही. एक बरं आहे, आपल्या दोघांनाही मिशा नाही आहेत. चला जाऊया. ओहो, पण बी अलर्ट.